महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात संजय शिंदे यांनी गावभेट दौरे सुरू केले असून विकासाच्या जोरावर आपण पुन्हा विजय होणार असल्याचे सांगितले। मात्र करमाळा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार माजी आमदार नारायणबा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता यावेळी त्यांना विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदारसंघात विकास कामे केली नसल्याचा आरोप केला। यावेळी त्यांनी या मतदारसंघात शरद पवार साहेब यांच्या विचाराचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला। तसेच निवडणुकीच्या तोंडावर मुकसासारखे बाहेर आले आहेत, त्यांच्या 36 गावात त्यांना विरोध असून शिंदेने काही करू द्या, निवडून येणार नाही असे प्रतिपादन केले, तर पाहूया काय म्हणाले ते। चांगलं काम केलं, त्याचं एक गिफ्ट म्हणून पवार साहेबांनी आपल्याला उमेदवारी दिली आहे। इतर मतदारसंघात जिल्ह्यात बघितलं तर तुतारीसाठी मोठा संघर्ष आहे, पण आपल्याला या ठिकाणी साहेबांनी डायरेक्ट उभं राहण्याचे आदेश दिले, काय सांगत? वास्तविक आता पवारसाहेबांच्या घरांचे आमच्या घरांचे गेली 30-35 वर्ष 40 वर्षापासून कर्मयोगी होऊन बाबू पाटील आणि सन्माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेब यांचं अतिशय म्हणजे जिव्हाळ्याचा संबंध होता, गौरवाचा संबंध होता। आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करत असताना पवारसाहेबांनीच बापूंना आमच्या आयएम दिलं आणि तिथून पुढे त्या कारखान्याला सुरुवात झाली। त्याच्यामुळं हा आदिनाथ कारखाना आयएम देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं। हा कारखाना कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या अकलूज येथे आमच्या तालुक्यातील कर्मयोगी होऊन बाबू पाटील त्याचबरोबर गिरदादा देवी रावसाहेब पाटील पानचंद गांधी दिनकर लोंढे त्याचबरोबर गुरलिंग बाप्पा जाधव अशी जुनी जाणती माणसं घेऊन सहकार म्हशी शंकर मोहिते पाटलांच्या दरबारामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्याच्या निश्चयाने ही बैठक झाली होती आणि तिथून पुढे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मुहूर्त स्वरूप आलं। आय एम दिलं गेलं आणि तिथून पुढे आदिनाथला सुरुवात झाली। त्याच्यामुळं पवारसाहेबांचे आणि बापूंचे शंकर मोहिते पाटलांचे अतिशय असे चांगले संबंध होते। त्याच्यामुळं ती पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा 99 साली पवारसाहेबांनी मला राष्ट्रवादीचं तिकीट पहिल्यांदा दिलं होतं आणि त्यावेळेस मी नौका असल्यामुळं मला 12,500 मतं पडली होती। त्याच्यानंतर मी 4 थांबलो, 9 परत कोरेसाहेबांचं तिकीट घेऊन उभा राहिलो। कोरेसाहेबांनी त्या टायमाला मला मदत केली, तिकीट देण्यासाठी मदत केली, काही थोडं आर्थिक बी मदत केली होती त्या काळे। आणि मी उभा राहिल्यानंतर मला 9,43,000 मतं पडली, 43,500 मतं पडली आणि माझा पराभव झाला। 14 परत मला सेनेने तिकीट दिलं, सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मला सेनेचं तिकीट दिलं आणि मी 14,257 मतांनी निवडून आलो। अशी माझी थोडी बऱ्यापैकी राजकीय कारकीर्द किंवा राजकीय सुरुवात अशी झालेली आहे। आता लोकसभेनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची क्रेज वाढलेली आहे, तुम्हाला उमेदवारी मिळली, तुम्ही देखील करमाळ्यासाठी उमेदवार आहात, असं असताना तुम्ही आमदार राहिला असताना सुद्धा आत्ताचे विद्यमान आमदार म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा जिंकून येईल, काय वाटतं? हाच परिस्थिती आहे, संजय मामाला त्यांच्या 36 गावामध्ये काही गावामध्ये येऊन दिलं ना ही वस्तुस्थिती। आणि जर आम्ही चुकीचं सांगितलं असेल तर तुम्ही त्या गावामध्ये फिरून पहा। त्यांचं असं मत आहे की विरोधकांचे हे बघेल बच्चे असल्यामुळे विरोध बघेल बच्चे तुम्ही असं त्यांच्या 36 गावात त्यांचे जे असतात का माझे जे असते हे सगळ्याला माहीत आहे। नारायण आबांनी मोहिते पाटीलचं आव्हान नाही विधानसभा, विकास काम कुठलं झालेलंच नाही पहिली गोष्ट।
आता 5 वर्षातून कधीतरी मुंगसासारखं तोंड दाखवायला 8 दिवसातून तास दीड तास यायचे आणि ते जायचे, म्हणजे सर्वसामान्याची आणि त्यांची कसलीच ओळख नाही. आव्हान नाही म्हणतात मोहिते पाटलाची ताकद आतापर्यंत नारायण आबाले मिळालेली आहे, नारायण आबांचं आव्हान येणाऱ्या विधानसभेत नाही आहे असं त्यांचं मत आहे, काय वाटतं? नाही नाही, त्यांनी काय म्हणले म्हणून जनता म्हणणार नाही, त्याचं जनता काय म्हणते ह्याचा विचार करा ना तुम्ही. आज काल रिदुरे गाव आहे तिथं तुम्हाला सांगतो त्यांचं ही व्हायरल झाल्यात तिथल्या किल्पात किल्पा व्हायरल झाल्यात. परत काल त्या कुर्डूमध्ये जाणार होते, कुर्डूवाल्यांनी सुद्धा गावात येऊन दिलं नाही, अशी परिस्थिती त्यांची झाली त्यांच्या 36 गावामध्ये. अजित पवारनं हा मतदारसंघ घेतला आहे, पण तरी पण संजय मामा अजित पवारांचं घड्याळ हाती घेता अपक्ष उभं राहत आहे. ते पाठीमागच्या वेळेस बी अपक्ष उभं राहिले होते आणि त्यांचं म्हणणं की बाबा अपक्ष मी कुठलं जरी तिकीट घेतलं तर मला काय त्यांच्या फेवरेट समाजाची मतं मला पाडणार नाहीत किंवा काय असं काहीतरी असेल त्यांचं नियोजन. परंतु ह्यावेळेस त्यांनी किती प्रयत्न केले आणि काही केले तरी त्यांचा या मतदारसंघामध्ये काही उपयोग होणार नाही. जनतेची फार निराशा झालेली आहे, कुठलंच काम त्यांनी केलेलं नाही. त्यांचा स्वतःचा कारखाना असताना सुद्धा त्यांना विकावा लागला आणि शिवाय ज्यांनी शेअर्स त्या ठिकाणी भरले होते ते सुद्धा त्यांना अजूनपर्यंत माघारी देणं झालेलं नाही. लोकांचे उसाचे पैसे अजूनपर्यंत दिलेले नाहीत, लोक त्या ठिकाणी येरझारे घालतात. आणि शिवाय त्या ठिकाणी पाठीमागच्या तुम्हाला दोन अडीच महिन्यापूर्वी तिथं तिथल्या 36 गावातल्या लोकांनी आंदोलन केलं आहे. कुठले मुद्दे आपले आपण हाती घेतले आहेत प्रचारामध्ये, कुठले मुद्दे आपण हाती घेणार प्रचारामध्ये? मुद्दे एक तर करमाळा तालुका जलमय करायचा, अनेक वेगवेगळ्या योजना राबवायच्या. रेटेवाडी उपसा सिंचन योजना हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मी हे असं सगळ्या गोष्टी करत असताना परत माझ्याच पाठीमागं तुम्हाला सांगतो ही मंडळी रिवडत आहे, आम्ही करणार असं वगैरे. आणि कुकडीचं जे पाणी आम्हाला येतं आहे ते फार दुरून येतं आहे, कारण कुकडी आणि करमाळा तालुका असं हे जर अंतर पाहिलं तर 249 किलोमीटरवरून हे पाणी येतं. आणि जर आमचा तालुका टेलला आहे आणि हेड तुम्हाला सांगतो आमच्यापासून 249 किलोमीटरपर्यंत राहतं. आणि मग हे जर पाणी आमच्या भागामध्ये किंवा आमच्या तालुक्याला यायचं म्हणलं तर ते म्हणजे स्वप्न होते. आजपर्यंत पूर्ण क्षमतेने आमच्या तालुक्याला कधीच पाणी मिळालेलं नाही. मी ज्यावेळेस आमदार होतो पाठीमागच्या 14 ते 19 त्यावेळेस मी स्वतः रात्रंदिवस त्या कॅनलवरती फिरून माझ्या काळामध्ये मी जवळजवळ 17 आवर्तनं अतिशय चांगल्या प्रकारे दिली, त्याच्यामुळं त्या भागातल्या लोकांचाही माझ्यावर विश्वास आहे. ह्यांच्या काळामध्ये कधीच व्यवस्थित पाणी आलेलं नाही ही वस्तू तिथे. करमाळ्याच्या राजकारणामध्ये काही राजकीय घराणे जे आपलं अस्तित्व राखून आहे, बाबाई मामाचं असेल किंवा जगपतांचं असेल, तुमचं गोविंद बापू पासून तुमचं राजकारण आहे, विकासाच्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढवतो आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं मी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र झालेलो आहे. शिवाय माझ्या एवढा वेळ या करमाळा तालुक्यासाठी दुसऱ्या कुठल्याही नेत्याने दिला नाही ही वस्तुती नाकारता येणार नाही. जरांगे फॅक्टरचा माझ्यावरती काय परिणाम का होणार नाही? तर मराठा समाजच तुम्हाला सध्या बहुसंख्येने माझ्याबरोबर आहे. जे करमाळा तालुक्यातले जे काय मातेब्बर मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, ते माझ्याबरोबर आहेत. बऱ्यापैकी 100 ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ 60% ग्रामपंचायती माझ्या स्वतः एकट्याचे आहेत. उमेदवारी अर्ज आज संध्याकाळी आमची बैठक होणार आहे, ते त्यानंतर ठरणार आहे. लाडकी बहीण योजना आणि महायुतीच्या लाडकी बहीण योजना जे चालू आहे त्याचा कुठेतरी महायुती सरकारला असं वाटतं की हरियाणामध्ये आपला विजय झाला आहे, लाडकी बहीण योजना आहे, त्यामुळं आपण
मोठ्या कॉन्फिडन्सने म्हणजे माहिती सरकार विचारले. आता लाडकी लाडकी बहीण ही योजना जी काढली काढलेली आहे, लाडकी बहीण ही कुणाची पत्नी आहे, कुणाची तरी आई आहे काय, आणि ती तुम्हाला सांगतो एक तर आपली तुम्हाला सांगतो भारतीय संस्कृतीच आहे की जो पती आहे तोच परमेश्वर मानून या आपल्या बहिणी काम करता प्रपंच करताना आपल्याला पाहायला मिळतात, किंवा जी काही त्यांची ज्यांची मुलं तुम्हाला सांगतो सज्ञान झालेली आहेत त्या मुलांना आता सगळं देशातलं कळतंय राज्यातलं कळतंय काय चाललं आहे काय नाही, त्याच्यामुळं लाडकी बहीण ही योजना जरी ह्यांनी काढलेली असली तरी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तेलाचे भाव किती झाले, ती तर तुम्हाला सांगतो धान्याचे कडधान्याचे भाव किती झाले आहेत, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर इकडून दिले आणि इकडून काढून घेतले अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचा जर खताचा बी बियाण्याचा जरी विचार केला तर त्याच्याही किमती गगनाला भिडून या सरकारने ठेवलेले आहेत. ही वस्तुस्थिती बरं मी सांगतोय म्हणून नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर जरी चर्चा केली तरी शेतकरी सुद्धा हेच तुम्हाला सांगतील. आमदार बबनदादा हे शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक आहेत, हा तुतारी मिळवण्यासाठी उमेदवार त्यांचा आटापिटा चालू आहे काय नाही, आता त्याच्याबद्दल मला काय सांगता येणार नाही. शेवटचा प्रश्न, विरोधकांना आव्हान काय, विरोधकांना आव्हान काय, विरोधकांना आव्हान काय तुम्हाला सांगतो, मी पूर्ण वेळ क्षमतेने राजकारणातला कार्यकर्ता आहे, मी माझा कुठलाही उद्योग नाही व्यवसाय नाही, मी पूर्ण वेळ सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30-6 वाजेपर्यंत मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य जनतेला वेळ देतो आणि मी एनी टाईम लोकांना उपलब्ध असल्यामुळं इतर नेते मंडळी कधीच जागेवरती सापडत नाही ती आणि मी कायमस्वरूपीच असल्यासारखा ऑफिसमध्ये असतो, त्याच्यामुळं लोकांना माहीत आहे की नारायणाबागकडे गेलं तर काम होतं आहे, नारायणाबाग गेलं तर भेटतं आहे आणि मग आपल्याला काय अडचण येत नाही, इतर ठिकाणी त्यांना जायची गरजच पडत नाही अशी वस्तू तिथे. फॉर्म भरताय सगळी पक्षाचे कोण मोठे नेते पवारसाहेब म्हणा जयंत पाटील साहेब म्हणा किंवा नाही अशी काय अजून चर्चा झाली नाही.